शीख धर्माचे संस्थापक गुरु नानक यांची आज जयंती आहे। नाशिक रोड गुरुद्वारा येथे गुरु नानक यांची 552वी जयंती अन्नदान आणि आरोग्यविषयक उपक्रम राबवत मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली आहे। गुरु नानक देव हे शीख धर्माचे संस्थापक गुरु आहेत। नानक यांचा जन्म आजच्या पाकिस्तानातील लाहोर जवळ तळवंडी येथे 15 एप्रिल 1469 रोजी एका हिंदू कुटुंबात झाला। या गावाला आता ननकाना साहिब असं म्हटलं जातं। देशभर गुरु नानक यांचा जन्मदिन प्रकाश दिन म्हणून कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो। गुरु नानक यांनी दिलेल्या शिकवणीमध्ये ते म्हणतात की प्रत्येक मनुष्यानं प्रथम स्वतःच्या वाईट आणि चुकीच्या सवयींवर आधी विजय मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। प्रत्येक व्यक्तीनं आपले जीवन नेहमी चांगल्या आणि नम्र सेवेनं जगलं पाहिजे, कारण अहंकार हा मनुष्याचा सर्वात मोठा शत्रू आहे। म्हणून मनुष्यानं अहंकार कधी बाळगू नये। नानकदेव यांनी स्त्री आणि पुरुष यांच्यातील समानतेला महत्त्व दिलं असून त्यांनी स्त्रियांचा कधीही अनादर करू नये असं आपल्या शिकवणुकीत म्हटलंय। माणसानं नेहमी तणावमुक्त राहून आपले कर्म सतत करत राहावे आणि नेहमी आनंदी राहावं। लोभ सोडला पाहिजे आणि कष्ट करून पैसा कमवून आपलं जीवन जगलं पाहिजे असं ते म्हणतात। गरजूंना मदत करण्यासाठी माणसानं सदैव तत्पर असायला हवं। एकमेकांनी प्रेम, एकता, समानता आणि बंधुतेचा संदेश हा जगाला दिला पाहिजे। जेव्हा मन पापानं अशुद्ध होतं तेव्हा भगवंताच्या नामस्मरणानं ते पवित्र होतो असं नानकजी म्हणतात। गुरु नानक देवजींनी एक ओंकारचा नारा दिलाय। ते म्हणायचे की सर्वांचा पिता हा एक आहे, त्यामुळे सर्वांनी एकमेकांवर प्रेम केलं पाहिजे। गुरु नानक देवजी यांच्या मते देव एक आहे आणि तो सर्वत्र उपस्थित आहे। पैसा कधीही हृदयाशी कुणीही जोडून ठेवू नये, त्याची जागा नेहमी खिशातच असावी, तरच तुम्ही लोभापासून आणि अहंकारापासून दूर राहू शकाल अशी आदर्श शिकवण त्यांनी समाजाला दिली आहे। नाशिक रोड गुरुद्वारा येथे आज गुरु नानकजींचा हा जन्मदिन आणि जयंती विविध उपक्रमानं साजरी करण्यात आली आहे। यावेळी परिसरातील शीख बांधव आणि नागरिकांनी मोठ्या भक्तिभावानं हजेरी लावली। ब्युरो रिपोर्ट, जनमत मराठी न्यूज, नाशिक रोड, नाशिक। जा जा।